वर्धा शहर में बिजली बिल रीडिंग के तौर पर दिया जाए, इस मांग को लेकर सैकड़ों किसानों बोरगांव मेघे में महावितरण कार्यालय पर मोर्चा निकाला। इस दौरान किसानों ने अपनी अपनी मांग रखी। सरकारी आमचे जे लाइन है ये बंद करण्यासाठी त्यांचे कर्मचारी पाठवले की उद्यापासून आमची पूर्ण लाइन जी है तुमच्या फिटरची ती बंद होणार आहे। आणि आमचा जो एरिया है हा सगळा भाजीपालावाला एरिया है, त्याच्यामुळे आम्ही जर लाइन बंद केली तर उद्यापासून मार्केटमध्ये मालसुद्धा येणार नाही, म्हणजे एवढी परिस्थिती आहे। आम्ही साहेबांशी चर्चा केली की बऱ्याचशा शेतकऱ्यांना बा हे बिल नाही का भरपूर प्रमाणात आले आहे, काही शेतकऱ्यांचे मीटर बंद आहे, काही शेतकऱ्यांचे पंपसुद्धा चालू नाही तरी त्यांना भरपूर विजेचे बिल आलेले आहे। आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांनी आम्हाला सांगितले की बा आम्ही तुमच्या गावामध्ये बरबडी चितोडा या गावामध्ये येऊन 17 तारखेला कॅम्प घेतो आणि तुमचं मन समाधान होईल असं आम्ही तुम्हाला विजेचं जे काही त्याच्यामध्ये आम्हाला ॲडजस्टमेंट करता येईल असा कॅम्प लावून आम्ही तुमचे बिलं कमी करून देऊ। आणि आज जे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आमच्या गावामधले शेतीपंपाचे जे लाईन बंद करण्याचं जे सांगितलं होतं ते त्यांनी आज थांबवलेलं आहे। ते सध्या शेतीपंपाची वीज वसुलीचं काम सुरू आहे, त्या अनुषंगाने आज सकाळी जे काही शेतकरी आले होते त्यांच्या विविध जे काही तक्रारी आहेत, एक साधारणतः नॉर्मल जवळपास सारख्याच तक्रारी की त्यांना वीज बिल हे रीडिंगप्रमाणे मिळत नाही, त्यानंतर 5 HP ची मोटर असतं 7.5 HP च्या टॅरिफप्रमाणे त्यांना बिल जातं, किंवा दिवसाची लाईट नसून रात्रीची लाईट मिळते, अशा ह्या ज्या प्रकारच्या तक्रारी आहेत या संदर्भामध्ये मी शेतकऱ्यांना समजून सांगितलं। त्यांच्याकडे साधारणतः 17 तारखेला कॅम्प ठेवलेला आहे, 17 सकाळी 11 तर प्रत्यक्ष पाहणी करून जर मीटर का वर्किंग नसेल चालू नसेल तर मीटर बदलून त्यांना रीडिंगप्रमाणे बिल देण्याची व्यवस्था करण्यात येईल। तसंच जे 5 ऐवजी जर 7.5 HP चं जर बिल जात असेल तर त्याची प्रत्यक्ष पाहणी करून स्थळ तपासणी करून जे त्याची मोटर आहे त्याच्याप्रमाणे बिल देण्यात येईल। आणि दिवसा सप्लाय जो देण्याचा हे आहे त्यांची मागणी आहे, ह्या हा पॉलिसी मॅटर आहे, आपल्याला MERC च्या नियमाप्रमाणे आपल्याला त्याच्यावर ॲक्शन घेण्यात येतात। आणि एकाच ठिकाणी कंटिन्यू दिवसा किंवा रात्री अशी वीज नसते, ते रोटेशनमध्ये असते, 1-15 दिवसांनी ते रोटेशन चेंज होतं आणि त्या रोटेशनप्रमाणे कधी दिवसा कधी रात्री असं ते अल्टरनेट होतं। आणि ह्या संदर्भामध्ये सुद्धा आपण त्या शेतकऱ्यांना समजून सांगितलेलं आहे आणि परत 17 तारखेला कॅम्पमध्ये यांना सविस्तर माहिती देण्यात येईल। आणि माझी सर्व शेतकरी बांधवांना आणि वीज पंप धारकांना माझी विनंती राहील, आव्हान राहील की महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने AG पॉलिसी 2020 हे जी काढलेली आहे ह्या पॉलिसीमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा आणि आपलं जे वीज बिल आहे त्या नियमानुसार साधारणतः 50% त्यातलं 1 मार्च 2021 जर भरलं किंवा 1 मार्च 2021 तर 50% एक माफ होईल, बाकीचं जे वीज बिल आहे ते त्यांनी त्वरित भरावं अशी एक माझी कळकळीची विनंती आणि आव्हान राहील।